मुंबई के विष्णु नगर पुलिस स्टेशन के हद से शराब पार्टी के दौरान हुए मामूली झगड़े के चलते हत्या की घटना सामने आई है। जानकारी के अनुसार देवीचापाड़ा खाड़ी के तट पर एक व्यक्ति के शव के तैरने की सूचना विष्णु नगर पुलिस स्टेशन को मिली थी, जिसके बाद विष्णु नगर पुलिस की टीम मौके पहुंचकर मामले की जांच कर दो आरोपी को गिरफ्तार कर लिया है। एक आरोपी फरार है। पुलिस के मुताबिक फुले नगर के रहने वाले 44 साल के सोमनाथ शिंदे, मोगा गांव के रहने वाले 43 साल के योगेश डोंगरे, उमेश नगर के रहने वाले विलन तवरे और मोठा गांव के रहने वाले दीपक करदे सभी मिलक शराब पार्टी कर रहे थे। इसी बीच किसी बात को लेकर सभी दोस्तों के बीच विवाद हुआ। इसके बाद तीन दोस्तों ने मिलकर सोमनाथ शिंदे की हत्या कर दी और शव को तालाब में फेंक कर फरार हो गए। 27 तारखेला सत्यवान चौकाच्या पाठीमागील बाजूस जी खाडी किनार आहे डोंबिवली पश्चिमेस, त्या ठिकाणी एक अनोळखी पुरुष जातीचं प्रेत ज्याच्यावर डोक्यावर जखमा होत्या अशा परिस्थितीत मिळून आल्यानंतर आम्ही ताबडतोब सिनियर पी आय विष्णुनगर, सिनियर पी आय रामनगर, सिनियर पी आय मानपाडा आणि आम्ही स्वतः व्हिजिट करून ताबडतोब या अनोळखी मयत इसमाची ओळख पटण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या टीमा तयार करून सदर व्यक्तीची ओळख पटवली आणि ताबडतोब हा जो मर्डर झालेला आहे त्या मर्डरमधील आरोपी यांना विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या टीमला पकडण्यात यश आलेलं आहे। हा जो मयत आहे याचं नाव आहे सोमनाथ बाबू शिंदे। मिळेल ते काम करायचा, कधी कधी रिक्षा ड्रायव्हर म्हणून व्यवसाय करायचा। या व्यक्तीला आरोपीत नामे योगेश डोंगरे, विलन टावरे आणि दीपक करकडे या तिघांनी रिक्षातून घेऊन जाऊन डोक्यात दगडाने मारहाण करून मारलेला आहे। अगदी छोट्याशा कारणावरून सगळे एकमेकांना ओळखीचे आणि मित्र आहेत, दारू पिण्याच्या कारणावरून हा वाद झालेला आहे। त्यापैकी दोन आरोपींना अटक केलेला आहे, एक आरोपी आणखी मिळालेला नाही, त्याच्या पाठीमागे आमचं पथक काम करत आहे। सदर आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सिनियर पी आय विष्णुनगर श्री खंदारे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत। खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात।